कथेचं नाव आहे हरवलेले पाय आणि कथेचे लेखक आहेत तृप्तेश. आज नेहमीप्रमाणे गिरीश जंगलामध्ये लाकडे तोडण्यासाठी गेला होता. आज पाऊस पडेल असे वाटत होते, त्यामुळे त्याने घाईघाईत लाकडे तोडून तो घराकडे परत जाण्याची तयारी करू लागला. जड लाकडांची मुळी सोबत घेऊन तो भराभरा घराच्या दिशेने चालू लागला. चालता चालता अचानक त्याचे लक्ष एका ठिकाणी गेले. तिथे काहीतरी चकाकत होतं. तो त्या दिशेने गेला. बघतो तर काय, तिथे कोणीतरी मुलगी मरून पडलेली होती व तिच्या पायातले सोन्याचे पैंजण चकाकत होते. त्याला त्या पैंजणांचा मोह निर्माण झाला व तो ते पैंजण काढण्याचा प्रयत्न करू लागला. पण आश्चर्याची बाब म्हणजे खूप प्रयत्न करूनही तो ते पैंजण काढू शकला नाही. आता वातावरण बदललेले होते. जोर जोरात हवा वाहू लागली होती. भयानक वादळ येणार असल्याचे जाणवू लागले. पण गिरीशला काहीही करून ते पैंजण मिळवायचे होते. अखेर त्याने एक भयानक निर्णय घेतला. आपल्या जवळच्या कुऱ्हाडीने त्याने ते दोन्ही पाय कापून टाकले व ते पैंजण मिळवले. ते आपल्या खिशात ठेवून घेतले व पुन्हा मोळी घेऊन घराकडे चालता झाला. पण त्याला मनामध्ये एक प्रकारची वेगळीच भीती वाटू लागली. त्याला असं वाटू लागलं होतं की कोणीतरी त्याला हे करताना बघत होतं. पण ती मुलगी कोण होती व ती या जंगलात एकटी काय करत होती या विचारचक्रात हरवलेला असतानाच त्याचं घर आलं. त्याने आपलं सामान तिथेच एका कोपऱ्यात ठेवलं व पलंगावर जाऊन बसला. बाहेर वादळ व पाऊस चालू होता. अचानक त्याचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. त्याने दरवाजा उघडला. बाहेर एक मुलगी उभी होती. खूप पाऊस चालू आहे, कृपया मी थोडा वेळ तुमच्या घरात थांबू शकते का? गिरीश म्हणाला, बरं ठीक आहे. मुलगी म्हणाली, काय एक ग्लास पाणी मिळेल का? गिरीश किचनमध्ये पाणी आणण्याकरता गेला. जेव्हा तो परत आला तेव्हा त्याने बघितले की त्याच्या घराच्या फरशीवर रक्त पडलेलं होतं. अचानक त्याचे लक्ष त्या मुलीच्या पायांकडे गेले. तिचे दोघेही पाय कापले गेले होते. गिरीशच्या डोक्यात वीज चमकावी तसं त्याला आठवलं, ही तर तीच मुलगी आहे जिचे पाय कापून त्याने पैंजण मिळवले होते. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती आता भयानक दिसू लागली होती. तिचा चेहरा सडलेला होता. डोळ्यातून रक्त वाहत होतं. तिच्या एका हातात रक्ताळलेली कुऱ्हाड होती. ती त्याला तिच्या भयानक आवाजात विचारत होती, सांग माझे पाय कुठे आहेत? तिने कुऱ्हाडीवर त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्या भयानेकांतात गिरीशचा शेवटचा ओरडण्याचा आवाज घेतला.